चार महिन्यापूर्वी इंदोरा येथे तीन आरोपींनी नितेश ब्रिजलाल यादव याची चाकू भसकून हत्या केली होती. पोलिसांनी यातील दोन आरोपींना तत्काळ अटक केली. मात्र एक कुख्यात गुंड भांजा वानखेडे हा पोलिसांना चकमा देऊन फरार झाला होता. पोलिसांनी चार महिन्यानंतर आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. पोलीस ठाणे जरीपटका येथे दिनांक 5/4/2024 रोजी आरोपी राजेश रामराल रेड्डी, नितेश धनराज चौरे आणि राजेश उर्फ भांजा रमेश वानखेडे यांनी मिळून इंदोरामध्ये मृतकनामे निकेश ब्रिजलाल यादव याला चाकूने याच्यावरती वार केले होते. त्याच्यामध्ये प्रथमदर्शी हाफ मर्डरचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पीडित जो होता, जखमी जो होता, जखमी मेयो हॉस्पिटलमध्ये तब्बल 12 दिवस उपचार करून 12 ते 14 दिवस उपचार करून त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यामध्ये माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कलमवाड करून मर्डरचा गुन्हा दाखल केला. त्यापैकी रेड्डी आणि चौरे, नितेश चौरे आणि राजेश रेड्डी हे आरोपी यापूर्वीच तात्काळ अटक करण्यात आले होते. यापैकी जो राजेश उर्फ भांजा रमेश वानखेडे आहे तो अद्यापपर्यंत मिळत नव्हता. तर आरोपीला परवाच्या दिवशी शोध घेतला असता मिळून आला. मिळून आल्यानंतर त्याला अटक केलं. अटक करून त्याचा पीसीआर घेऊन आरोपी अटकेत आहे. त्या संबंधाने गुन्ह्यासंदर्भाने पुढील तपास करत आहोत. आरोपी टोटल 3 होते. त्यापैकी रेड्डी आणि चौरे हे यापूर्वीच अटक झाले होते आणि जो नितेश राजेश भांजा होता तो अद्यापपर्यंत अटक होणे बाकी होता. तर त्यालाही अटक करण्यात आलेली आहे. आता संपूर्ण आरोपी अटक झालेले आहेत. राजेश भांजा हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याच्यावर तब्बल 15 ते 20 गुन्हे पूर्वीचे आहेत. सध्या तो इनॅक्टिव्ह होता, परंतु पूर्वीचा नॉन क्रिमिनल आहे.